सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पोखरा महाडीबीटी योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर हार्वेस्टरचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि शेती अवजारे खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या योजना मिळवण्यासाठी संचिका दाखल करावी असे आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. शेती शाश्वत आणि किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी यासारख्या योजनेत सहभागी झाले पाहिजे असे मत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. स्टर्लिंग ऑटोमोटिव्ह राज ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट यांच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार तसेच त्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या पोखरा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी अब्दुल सत्तार हे बोलत होते. यावेळी पोखरा आणि महाडीबीटी अंतर्गत विविध ठिकाणच्या जवळपास 12 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि दोघांना हार्वेस्टरचे वितरण मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, मच्छिंद्र पाखरे, स्वराज्य विभागीय अधिकारी गजानन अनारसे, आशुतोष तिवारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, नॅशनल सुतगिरणीचे व्हॉइस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, राजूबाबा काळे, नगरसेवक शंकरराव खांडे, प्रशांत क्षीरसागर, हरिदास ताठे, गणेश ढोरमारे आदींची उपस्थिती होती. राज ट्रॅक्टर्सचे विक्रेते संजय महाजन यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले. अमोल नगरे, एआयएन न्यूज, सिल्लोड. योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर, नांगर, रोटोवेटर, पेरणी यंत्र किंवा अनेक असे अवजारं आपण देतोय का, त्या अवजाराच्या माध्यमातून शेतकरी सक्षम व्हावं. शेतकरी एकदा सक्षम झाला का त्याचा फायदा निश्चित ग्रामीण भागामधल्या गोरगरीब माणसाला मिळतोय याची जाणीव आहे मला. आणि संजयजी एकच होतकरू कार्यकर्ता या नात्याने त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. व्यापारपेठमध्ये व्यापारी